चांदूर रेल्वेतील मदन गोपाल मुंदडा महाविद्यालयातील भूगोल विषयाच्या रिक्त जागेकरता मुलाखती घेण्यात आल्या. उमेदवारांनी दिलेल्या प्रत्यक्ष मुलाखतींचा समितीने काय अहवाल पाठवला हे एक कोडा आहे. 40 ते 50 लाखांची अफरातफर यामध्ये झाली असल्याची कुणकुण आहे. चांदूर रेल्वे येथील मदन गोपाल मुंदडा महाविद्यालयातील भूगोल विषयाच्या रिक्त जागेकरता उमेदवारांच्या मुलाखती बोलवण्यात आल्या. उमेदवारांना पाचारण करण्यात आलं, पण मुलाखत व इतर प्रक्रिया होण्यापूर्वीच एका उमेदवाराची निवड झाली असल्याची व त्याला महाविद्यालयातील प्राध्यापकांनी शुभेच्छा दिल्याची जाहिरात काही वृत्तपत्रात आल्याने मुलाखतीला आलेले उमेदवार धास्तावून गेले. हे प्रकरण आता चांगलंच तापत आहे. भूगोल विषयाच्या रिक्त जागेकरता उमेदवारांनी दिलेल्या प्रत्यक्ष मुलाखतीत समितीने अहवाल काय पाठवला हे एक कोडा आहे. ज्या प्राध्यापिकेचं वृत्तपत्रातून अभिनंदन झालं तिची नियुक्ती होईल किंवा ही निविदाच पूर्णपणे रद्द होईल याकडे आता जनतेचं लक्ष लागलं आहे. 40 ते 50 लाखांची अफरातफर आर्थिक व्यवहार झाल्याची कुणकुण लागली आहे, बोललं जातं आहे. त्यामुळे शिक्षण प्रणाली यावर काय निर्णय घेते याकडे चांदूरवासियांचेच नव्हे तर अमरावतीवासियांचं देखील लक्ष लागलं आहे. मदन गोपाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वरिष्ठ विभागातील भूगोल या विषयासाठी मुलाखती बोलवण्यात आल्या त्याची प्रशासकीय प्रक्रिया महाविद्यालयाने पूर्ण केली होती. त्यानुसार उज्ज्वल भविष्याचं स्वप्न उराशी बाळगून राज्यभरातून मुलाखत देण्यासाठी 18 उमेदवार चांदूर रेल्वे येथे उपस्थित झाले. परंतु इथे आल्यानंतर त्यांना झालेला प्रकार लक्षात आल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता दिसून आली. त्यांनी महाविद्यालयीन व विद्यापीठामधून आलेल्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर भेटू नसल्याचं त्यांनी सांगितलं. मुलाखत घेण्यासाठी आलेल्या संबंधित प्रतिनिधींनी सांगितलं की झालेला प्रकार चुकीचाच आहे, परंतु नियमानुसार उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. या मुलाखती घेतल्याही गेल्या, परंतु प्रत्यक्ष मुलाखतीत समितीने अहवाल काय पाठवला हे एक कोडा आहे. मुलाखत देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना झालेला प्रकार माहीत पडल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले होते. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.